सध्या देशात काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा आहे, पण काँग्रेस अध्यक्षपदाची ही निवडणूक म्हणजे फ्रेंडली मॅच असल्याचा उल्लेख अशोक गहलोत यांनी केलाय. मल्लिकार्जुन खरगे हे अनुभवी नेते आहेत असं म्हणत गहलोत यांनी मल्लिकार्जुन खरगेंचं कौतुकही केलंय. अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यासाठी 3 वाजेपर्यंतची डेडलाईन असल्याचंही सांगितलं जात आहे. आज शेवटचा दिवस आहे काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याचा. साल में राजनीति में हूँ, 50 साल में कई बार ऐसे मौके आए हैं जब केंद्रीय पर्यवेक्षक आए हैं, एक भी मौका ऐसा नहीं आया जब ऐसी स्थिति बनी हो. आप एक लाइन का प्रस्ताव जो किया जाता है हाईकमान में छोड़ने का, उसको हम नहीं करवा पाए, ऐसा पहली बार हुआ जो बहुत ही अनफॉर्चुनेट था, बहुत दुखद था. और ये बात उन मित्रों को मालूम है जिन्होंने बाइकाट किया है, उन सब मित्रों को मालूम मेरी भावना क्या है. जो मुझे समझाना था, बात करनी, सब मैंने करी. ऐसा माहौल वहाँ बन गया कि पता नहीं आज अगर प्रस्ताव पास हुआ तो कल क्या होगा. ये एक उनके दिमाग में बात घर कर गई. तो चाहते हुए भी एक लंबी कहानी वो मैं नहीं बोलना चाहता यहाँ पर, इतना ही कह सकता हूँ. फिर भी मॉरल रेस्पॉन्सिबिलिटी मेरी है, इसलिए मैंने कल कांग्रेस प्रेसिडेंट को कहा आई एम वेरी सॉरी कि मेरे खुद के बारे में लोग क्या सोचते होंगे, मेरी नेचर के खिलाफ कैसे हो गया कि आप वहाँ पे राजस्थान में वोट हो सकता है क्या मेरे रहते हुए, तो पूरे देश के अंदर मैं क्या जवाब दूंगा, किसी को समझाएंगे कि क्या बैकग्राउंड था. तो मैंने कहा आई एम वेरी सॉरी, और कांग्रेस प्रेसिडेंट की अगर ऑथोरिटी कमज़ोर होती है तो हम कहाँ रहेंगे. हमारे लिए हम चाहे डैमेज हो जाए कोई व्यक्ति के रूप से, कांग्रेस नेता, मैं सबको समझाता हूँ अपनी ज़िंदगी में वो कमेंट करो मीडिया को, खुद डैमेज हो परवाह मत करो, आपको वापस हाईकमान वापस आपको रिपेयर कर देगी. आणि यानंतर आपण थेट दिल्लीमध्ये जाऊयात. आपले प्रतिनिधी प्रशांत कदम सध्या आपल्या सोबत आहेत. प्रशांत, हा सामना आता 2 व्यक्तींमध्ये रंगेल हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे, कशी असेल काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक? ज्ञानदा, खरं तर तब्बल 22 वर्षानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होते. आता दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत आहे, अवघ्या 3 तासांची मुदत जी आहे ती शिल्लक आहे, आणि अजूनही एकही फॉर्म भरला गेलेला नाही आहे. कालपर्यंत जी नावं चर्चेमध्ये होती त्याच्यामध्ये दिग्विजय सिंह यांचं नाव चर्चेमध्ये होतं, पण आता ते स्पर्धेतून बाद झालेले आहेत. त्यांनी स्वतः हे जाहीर केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मल्लिकार्जुन खरगे हे या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सर्वात आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे. थोड्याच वेळामध्ये ते काँग्रेस मुख्यालयामध्ये पोहोचतील. काँग्रेस मुख्यालयामध्ये सगळ्यांनाच त्यांच्या इथं येण्याची उत्सुकता आहे. कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. निवडणूक कक्ष जो आहे त्या ठिकाणी सुद्धा सगळे प्रतीक्षा करतायत, पण अजून एकही अर्ज जो आहे तो भरला गेलेला नाहीये. दुसरीकडे सगळ्यात मोठी अपडेट ही आहे की G23 गटाकडून शशी थरूर यांना अधिकृतपणे कुठलंही समर्थन नाहीये, आणि त्यामुळे ही निवडणूक होतीये की निवडणूक बिनविरोध होणार हे पण बघावं लागेल. कारण जर शशी थरूर यांचा अर्ज भरला गेला तर पुन्हा 7-8 तारखेपर्यंतची मुदत आहे, तर त्या काळामध्ये शशी थरूर आपला अर्ज मागे घेणार का हे देखील बघावं लागेल. इतक्या वर्षानंतर निवडणूक होतीये, पण शेवटच्या क्षणापर्यंत घोळ जो आहे तो मात्र अजूनही सुरू आहे. 80 वर्षांचे आहेत मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभेमध्ये ते विरोधी पक्षनेते पण आहेत, आणि त्यामुळं जर त्यांना हे अध्यक्षपद दिलं तर राज्यसभेमधला नेता कोण असणार हे देखील आपल्याला पाहावं लागेल. पण हे फारच इंटरेस्टिंग आहे की 12:30 झालेत, 3 वाजेपर्यंत अखेरची मुदत आहे, पण अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाहीये. नावं मात्र भरपूर चर्चेत आहेत. प्रशांत, अपडेट जाणून घेत राहू तुर्तास. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.